जिला परिषद प्राथमिक शिक्षण विभाग अहमदनगर यांच्या वतीने आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिशन आरंभ अंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग आज मराठी विषय घटक शब्द संपत्ती आणि उपघटक शुद्ध व अशुद्ध शब्द. मी पाचमध्ये दीपक माधव सर्वोदय विद्या मंदिराचे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली मराठी भाषा ज्या मराठी भाषेची पताका संपूर्ण दूरवर पसरलेली आहे, पण जेव्हा आपण लिहितो बोलतो त्यावेळेला या मराठी भाषेच्या शब्दांमध्ये कळत नकळत आपल्याकडून चुका होण्याची बऱ्याच वेळा शक्यता असते आणि तो अनुभव आपल्याला बऱ्याच वेळा येतो. की साधं आपण आपलं नाव जरी लिहिलं, अर्ज जरी लिहिला, तरी बऱ्याच वेळाला आपल्याला चुकांना सामोरं जावं लागतं. यासाठी शुद्ध लेखनाच्या नियमांचं पालन न केल्यामुळं आपल्याकडून बऱ्याच वेळा चुका होतात. ही गोष्ट मात्र अतिशय खरी आहे. आता जे शब्द आपण वापरतो त्या शब्दांच्या लेखनातही अशुद्धता बऱ्याच वेळेला असते. तर ही अशुद्धता का असते याला काही वेगवेगळी कारण आहे. त्यापैकी पहिलं कारण आहे की संस्कृत भाषेचं अज्ञान. दुसरं कारण आहे की हिंदी भाषेचा परिचय. तिसरं आहे की विसर्गाचा घोटाळा. चौथं कारण आहे की जे वर्ण आहे या वर्णांचा उच्चार करताना आपल्याकडून होणाऱ्या चुका. आणि पाचवं आहे की जे वर्ण आपण वापरतो या वर्णाच्या अनुक्रमामध्ये होणारा बदल. अशा काही कारणांमुळे आपल्या लेखनामध्ये बऱ्याच वेळा अशुद्धता उभे येते. आपलं मराठीतलं लेखन काही नियमांनी निश्चित केलेलं आहे. त्यामध्ये वाचणारे आहे, लिहिणारे आहे, ऐकणारे आहे, बोलणारे असे आपण सर्वजण भाषेचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करत असतो. मग आपलं लेखन बिनचूक व्हावं म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. मग त्यात कोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे? की शुद्ध शब्द, त्या शब्दांचं सामान्य रूप याबाबत आपण काळजी घ्या. आणि ज्या वेळेला अशा बाबत आपल्याला अडचणी येतील त्यावेळेला योग्य अशा संदर्भ साहित्याचा आधार आपण घेतला पाहिजे. लेखनामध्ये बिनचूकपणा हा असायलाच हवा आणि हा आपला मराठी भाषेच्या अभिमानाचा विषय आहे. आपली भाषा जी मराठी आहे ही बोलताना लिहिताना या भाषेमध्ये बिनचूकपणा यावं यासाठी शुद्ध लेखन या विषयाचा अभ्यास आवश्यक आहे. बऱ्याच वेळा शुद्ध लेखनाकडे आपण दुर्लक्ष करतो. आपल्याला वर्गामध्येही अध्यापन करताना आपले भाषेचे शिक्षक सांगत असतात की तू 5 ओळी 10 ओळी शुद्ध लेखन लिही. पण ते शुद्ध लेखन आम्ही जेव्हा लिहितो तर ते लिहिलेलं परत जर आपण तपासलं तर त्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला चुका आढळतात. म्हणून आपली ही जबाबदारी आहे की मी लिहित असलेला शब्द हा अचूक आहे का, शुद्ध आहे का, योग्य आहे का. मग शुद्ध लेखन म्हटलं की असा एक वेगळा विषय आपल्या मनामध्ये येतो की शुद्ध लेखन हा मुळातच वेगळा विषय नाहीये. तो मराठीतल्या व्याकरणाचा एक भाग आहे. आपण लिहितो त्या शब्दाचं शुद्ध स्वरूप कोणतं आहे आणि अशुद्ध स्वरूप कोणतं आहे याबाबत भाषेमध्ये काही नियम ठरविण्यात आलेले आहेत. मग व्याकरणामधल्या नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन यालाच आपण साधारणपणे शुद्ध लेखन असं म्हणतो. मग शुद्ध लेखन विषयक जे नियम आहेत या नियमांमध्ये भाषेच्या लिहिण्याबाबतचा सर्वांगीण विचार न करता आपण ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार यांचाच प्रामुख्याने बऱ्याच वेळा विचार करतो. परंतु भाषेचे शुद्ध लेखन विषयक नियम कायमचे राहू शकत नाही, कारण काल परत्वे भाषेमध्ये बदल हा सातत्याने होत असतो. कारण आपल्या सर्वांना माहित आहे की भाषा ही प्रभावी आहे.
ती कालांतराने ती प्रवाहानुसार वाहत असते, भाषेमध्ये बदल होत जाणार आहे, म्हणजे तिच्या लेखन पद्धतीमध्ये सुद्धा बदल होणं हे स्वाभाविक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण पूर्वीची जी पुस्तकं जर पाहिली तर पूर्वीच्या पुस्तकांमधून जो मजकूर छापलेला असायचा तो मजकूर जेव्हा आपण वाचायचो तेव्हा बऱ्याच ठिकाणी अनुस्वार देण्याची पद्धत होती. आता छापील पुस्तकं जर आपण पाहिली तर त्यामध्ये खूप बदल झालेला आपल्या लक्षात येईल. म्हणजे आज जे लेखन विषयक नियम आहेत हे मराठी साहित्य महामंडळानं पुरस्कृत केलेले नियम आहेत आणि या नियमांना अनुसरूनच आपण आपल्या मराठी भाषेमध्ये बोलताना लिहिताना शुद्ध अशुद्ध शब्द यांचा वापर करत असतो. आता शुद्ध अशुद्ध शब्दामध्ये ही मराठी शुद्ध लेखनाचे काही नियम आहेत. ही मराठी शुद्ध लेखन विषयक जे प्रमुख नियम आपल्याला बघायचे आहेत त्यामध्ये आपण चार भागामध्ये त्याची विभागणी केलेली. पहिला जो विभाग आहे तो आहे अनुस्वार. मित्रांनो लक्ष यासाठी द्या की शुद्ध अशुद्ध या शब्दांच्या संकल्पना आपल्या परिपूर्ण व्हाव्या त्यासाठी काही काही महत्वाचे नियम आहेत. ते नियम आपण लक्षात ठेवले तर आपल्याकडून शुद्ध अशुद्ध शब्द ची गल्लत होणार. आपल्या ज्या नाकातून स्पष्टपणे उच्चार होणाऱ्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा हा शुद्ध लेखनातला अनुस्वारातला पहिला नियम. त्यासाठी उदाहरण आहे की कणकट, चंचल, अंधा, कंबर, पिंडी असे काही उदाहरणात आपण काही शब्द आपण घेतले. हे शब्द असे शुद्ध आहेत की जे नाकातून स्पष्टपणे उच्चार होणाऱ्या अक्षरांवर द्यावे म्हणून अनुस्वार असा द्यावा. मग बऱ्याच वेळा आपल्याकडून अशा चुका होतात. दुसरा नियम आहे अनुस्वराबाबत की अनेक वचनी नामांच्या व अनेक वचनी सर्व नामांच्या सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा. मग कसा मुलांना, लोकांकडून, त्यांनी, घोड्यांचे, मित्रांसाठी हे जे असे आपले शब्द आहेत हे शब्द हे अनेकवचनी नाम आणि अनेकवचनी सर्व नामांच्या सामान्य रूपावर आपण जो अनुस्वार देतो या संबंधीचा उदाहरण आहे. तिसरा नियम आहे अनुस्वाराबाबतचा की आदरार्थी अनेकवचनी ज्याला बहुवचन नामांच्या सामान्य रूपांवर अनुस्वार घ्यावा. म्हणजे उदाहरणार्थ कसा संत ज्ञानेश्वरांनी, लोकमान्य टिळकांनी, महात्मा गांधींनी, गुरुजींनी, काकांनी असे आदरार्थी अनेक वचनांचा बाबत आपण अनुस्वाराबाबत शुद्ध शब्दाबाबत विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारे अडथळा येणार नाही. दुसरा शुद्ध लेखनाबाबतच्या नियमामध्ये ह्रस्व दीर्घ अक्षर यामध्ये नियम आहेत. हे नियम अतिशय काटेकोरपणे आपल्याकडून बघितले पाहिजे ते वापरले. पहिला नियम ह्रस्व दीर्घच्या मध्ये आहे की ई कारांतर आणि उ कारांतर शब्दातील शेवटचे अक्षर हे नेहमी दीर्घ द्या. इथं बऱ्याच वेळा आपल्याकडून चुका होता. आपण जेव्हा निबंध लिहितो, आपला पेपर लिहितो त्यावेळेला दीर्घ स्वरूपाच्या उत्तरांमध्ये साध्या साध्या चुका आपण म्हणजे मी आहे तर मी हा असा दीर्घ लिहिला. विद्यार्थी असा, कवी, गुरु, बाहुल, ही, जू, ऋषी, अनु हे जे सगळे शब्द आहेत हे सगळे शब्द असे शब्द दीर्घ लिहा. मात्र हे शब्द जेव्हा जोड शब्दांमध्ये येतात तेव्हा मात्र शेवटचा इकार किंवा उकार हा ह्रस्व होतो. म्हणजे काही बदल आपण हे लक्षात घेतले. म्हणजे उदाहरणार्थ इथे आपण विद्यार्थी, इथे विद्यार्थी भांडा, कवी चरित्र इथे दीर्घ होता इथे ह्रस्व झाला. ऋषी कुमार, अनुवेदी असे काही जे शब्द आहेत म्हणजे जोड शब्दांमध्ये जर आले तर मात्र शेवटचा इकार किंवा उकार आला. म्हणून दीर्घ आणि ह्रस्वाबाबतचे नियम आपण अचूक लक्षात घ्यावे म्हणजे आपल्याकडून कोणत्याही प्रकारे चुका होणार नाही.
दूसरा नियम है ह्रस्व दीर्घ अक्षर अपभ्रंश कि सामासिक शब्द की पहले पद ह्रस्व ई कारांत किंवा उ कारांत तत्सम शब्द असल्यास ते ह्रस्वांतच राहते आणि ते पद दीर्घ ई कारांत किंवा उ कारांत तत्सम शब्द असल्यास ते दीर्घांतच राहते. मग याचे उदाहरण कोणतं आहे? हरिनाम, लघुकथा, गौरी घर, वधू वर अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल. ह्रस्व दीर्घ बाबतचा जो तिसरा नियम आहे आणि मी परंतु अति तथापि अद्यापि यद्यापि प्रभृति यथामति ही सगळी अव्यय ह्रस्वांतच आहे. लक्षात घ्या की हे जे शब्द आहे हे शब्द काळजीपूर्वक लक्षात घ्या की हे शब्द सगळे ही अव्यय ही ह्रस्वांतच लिहिली. चौथा नियम आहे की अकारांत शब्दातील उपांत्य इकार किंवा उकार हा नेहमी दीर्घ स्वरूपाचा असतो. उदाहरणार्थ मी, तीर, तू, रूस, बही, परीट, बुरुज, कापूस इत्यादी असे अनेक उदाहरण आहे. हे अकारांत शब्दाचे रूपांतर इकार किंवा उकार हा असा दीर्घ पद्धतीने लिहायचा. मात्र याला एक अपवाद आहे की संस्कृत मधून मराठी मध्ये आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम आपण आता जो पाहिला तो मात्र लागू होत नाही. उदाहरणार्थ शिव बघा, रस, युग, प्रिय, मधुर, मंदिर, कुसुम हे शब्द संस्कृत मधून आलेले आहेत तत्सम शब्द, म्हणून त्यांना मात्र हा नियम दीर्घाचा आमचा लागू होत नाही. पाचव्याख्या आपल्या नियमामध्ये शब्दांमधलं अंत्य अक्षर जेव्हा दीर्घ असत किंवा उपांत्य अक्षर हे बहुधा ह्रस्व असत. काळजीपूर्वक नियम पहा की शब्दातील अंत्य अक्षर हे दीर्घ असणार उपांत्य अक्षर हे बहुधा ह्रस्व असत. उदाहरणार्थ दिवा, जुनी, किती, मुळा, महिना, वकील असे काही शब्द. मात्र याला एक अपवाद आहे की संस्कृत मधून मराठीमध्ये आलेल्या तत्सम शब्दांना मात्र हा नियम लागू होत नाही. त्या रस्वाचा अपंग पाहिजे. मग इथे कोणतं आहे संस्कृत मधून आलेले तत्सम शब्द? पूजा, परीक्षा, प्रत्यक्षा, भाषण. आपल्याकडून बऱ्याच वेळा हा परीक्षा शब्द आपण बऱ्याच वेळा वापरतो, बऱ्याच वेळा आपण तो रस्व लिहायचा प्रयत्न करतो. सहावा नियम आहे त्या बाबतचा की हळूहळू शब्द बारकाईने पाहा, निरीक्षण करा काळजीपूर्वक, हळूहळू पाल लुटू लुटू पा हे दोन्ही जे दीर्घ आहे ह्रस्व दीर्घ ह्रस्व दीर्घ लुटू लुटू मुळू मुळू दुडू दुडू अशा प्रकारच्या शब्दांमधलं दुसरं आणि चौथं जे अक्षर आहे हे नेहमी दीर्घ लिहायचं. दुसरं आणि चौथं अक्षर हे असे शब्द आल्यानंतर मात्र नेहमी दीर्घ लिहायचं. सातवा नियम आहे तुमचा की गावांची नावं जे असतात या गावांच्या नावामध्ये शेवटी पूर नावाचं जर अक्षर आलं तर त्यातील जे पू हे आहे हे अक्षर लक्षात घ्या की गावामधला शेवटी जर पूर हे अक्षर जर आलं तर त्यातील पू हे अक्षर नेहमी दीर्घ लिहावं. उदाहरणार्थ नागपूर, औरंगपूर अशापैकी पू अक्षर आलं की मात्र आपण याची काळजी करायची. यानंतर तिसरा शुद्ध लेखनाबाबतच्या विभागामधला तिसरा विभाग आहे सामान्य रूप. या साधारण सामान्य रूपातला पहिला अर्थ नियम आहे की ह्रस्व इकारांत व उकारांत तत्सम शब्दाचे सामान्य रूप करताना त्या शब्दाचे अन्य स्वर दीर्घ होतो. रवी,
Pak Hasbuk, Rabinci, Prabu, Prabula, ya syekh. Menurut apa niat laksa kembali niat manusia atau saran kita telah melakukan sudah akan tidak sabda ini benar saja suka ya karena saya akan nakis pramanik pada berita perlu cok pada hari ini ya mak ini ya mak pun sengsul kita pergi ani ke awalnya pun pergi apa ke wafer ni pergi kita wafer ke apa ni laksa kembali. Dusra ni mak ini Marathi sabda sah upacara aksara. जर दीर्घ असेल ते ई किंवा उ याने जर ते युक्त असेल तर मात्र शब्दाचं सामान्य रूप होताना ते उपांत्य अक्षर ऱ्हस्व पा विट विटे मूठ मुठी बहि बहिणीला रायपूर रायपुरा पा शब्द कसे बनले मात्र संस्कृत मधून की मराठीमध्ये आलेल्या अशा मताच्या तत्सम शब्दांना हा वगैरे नियम मात्र लागू होत नाही. उदाहरण काय सीता सीतेला पा दीर्घ दीर्घ पूर्व पूर्वेकडे परीक्षा परीक्षेसाठी पूजा पूजेकरिता असे अनेक शब्द आपण पाहू शकतो आपण जोडू शकतो आपल्याकडे संग्रह करू शकतो. यानंतर असे शब्दलेखनाचे चौथा विभाग आहे इतर इतरमध्ये वेगवेगळे नियम आहेत त्यापैकी हे शब्द काळजीपूर्वक लक्षात घ्या. कोणता एखादा हे शब्द कोणचा एखादा असं कधीही लिहू नये. बऱ्याच वेळा आपण चूक करतो एकारांत नामाचे सामान्य रूप या कारांत करा. उदाहरणार्थ फडके फडक्यांना रास्ते रास्त्यांना. तिसरा नियम आहे की धातूला गुण व उ हे प्रत्यय लागताना मूळ धातू शेवटी व असल्यास त्यावेळी गुण व उ अशी रूपे होतात नाही तर उर व उ अशी रूपे होतात. उदाहरणार्थ धाव धावून धावून जा जाऊन जा तू अशा प्रकारचे भाषेमध्ये एक वेगवेगळी गंमत आपल्याला. पुढचा चौथा नियम आहे राहणे पाहणे वाहने हे शब्द असेच या शब्दांची रहाणे पहाणे वाहने अशी रूपे लिहू नये. सामान्यतः आपण जेव्हा लिखाण करतो तेव्हा मात्र आपल्याकडून बऱ्याच वेळा अशा प्रकारचे शब्द लिहिली जातात आणि म्हणून आपल्याला चुकांचा सामना करावा. म्हणून रहाणे पहाणे वाहने असे शब्द न लिहिता राहणे पाहणे वागणे अशी रूपे लिहू नये. मात्र त्यांची अज्ञाती रूपे जेव्हा लिहायची असेल तेव्हा मात्र राहा पहा वाहा अशी रूपे असेल त्यांच्याबरोबर रहा पहा वहा अशी रूपे ही चालली. पण त्याने अज्ञाती रूपे करण्याची वेळ असेल तेव्हा. पाचवा नियम आहे की मराठीमध्ये रूढ झालेले तत्सम व्यंजनांत शब्द अकारांत झाले त्यातील शेवटच्या अक्षराचा संस्कृतल्या प्रमाणे पाय बोलू नये. तो बऱ्याच वेळा कौतुकमध्ये बोलला. उदाहरणार्थ अर्थात क्वचित कच्छा विद्युत साक्षात कदाचित भगवान विद्वान तस्मान इत्यादी अशा शब्दांना आपण मराठी जरूर जरा कथन व्यंजनांना कसे पाय मिळू नये याबाबत आपण काळजी घेण्याचा काळजी आहे. पुढचा नियम आहे की लिहिताना एखाद्या माणसाचा तोंडचे शब्द हे त्याच्या मूळ उच्चाराप्रमाणे जसेच्या तसे घ्यावे.
उदाहरणार्थ सदू म्हणाला हरीनं काही केलं तरी त्याच्या घरच्या लोकांनी चालतो, म्हणजे जो उच्चार त्या माणसाने केला त्याच पद्धतीचे आपण शब्द वाक्य पूर्ण उच्चाराप्रमाणे लिहिणं अपेक्षित आहे. याबाबत आपण ही अशी काळजी घेणं फार गरजेचं. मित्रांनो, आता हा जो तुमचा तक्ता आहे या तक्त्यामध्ये अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द आहे. आता आपण हे जेव्हा बघतोय काळजीपूर्वक बघा आणि मग लिहिताना आपल्या या मध्ये कोणत्या प्रकारचा चुका होता, कोणते शब्द आपण लिहितो, मग अशुद्ध शब्द आपण लिहितो, फक्त शुद्ध शब्द कसा लिहायला पाहिजे, हा एकदा विचार आपल्या मनात आला पाहिजे. म्हणून यासाठी आपण अधिक वाचन करणं फार आवश्यक आहे आणि या लेखनाचे जे काही नियम आहे हे नियम पडताळून पाहणं, त्या नियमांना अनुसरून वापर करून आपण मराठी भाषेत शुद्ध शब्दांच्या बरोबरीने राहणं आणि शुद्ध शब्द आपल्या लेखनामध्ये येणं, आपल्या बोलण्यामध्ये येणे हे फार गरजेचं आहे. अधीन अधीन जे ह्रस्व आणि दीर्घ याबाबत पल्लत होण्याची फार शक्ती जिज्ञासू हा अशुद्ध शब्द आहे, परंतु जिज्ञासू हा शुद्ध शब्द आहे. तत्काली हा अशुद्ध शब्द आहे. तात्काली जे ह्रस्व दीर्घ महिना हा अशुद्ध शब्द आहे. महिना हा शुद्ध असा शब्द आहे. अधीर हा अशुद्ध शब्द आहे. अधीर हा शुद्ध असा शब्द आहे. महात्म्य हा अशुद्ध शब्द आहे. महात्म्य हा शुद्ध असा शब्द आहे. अनिल हा अशुद्ध असा शब्द आहे. अनिल हा शुद्ध असा शब्द आहे. तीर्थ स्वरूप हा अशुद्ध असा शब्द आहे. तीर्थ स्वरूप हा शुद्ध असा शब्द आहे. अंतरिक्ष हा अशुद्ध असा शब्द आहे. अंतरिक्ष हा शुद्ध असा शब्द आहे. त्रिभुवन हा अशुद्ध असा शब्द आहे. शब्द तुम्ही काळजीपूर्वक बघा, त्याचं निरीक्षण करा. त्रिभुवन हा शुद्ध असा शब्द आहे. विहीर हा अशुद्ध असा शब्द आहे. विहीर हा शुद्ध असा शब्द आहे. अभ्युदय हा अशुद्ध असा शब्द आहे. अभ्युदय हा शुद्ध असा शब्द आहे. दीपक हा अशुद्ध असा शब्द आहे. तर दीपक दीर्घ दिलेली पा हा शुद्ध असा शब्द आहे. विक्षिप्त हा अशुद्ध असा शब्द आहे. तर विक्षिप्त हा शुद्ध असा शब्द आहे. आशीर्वाद बऱ्याच आपण लग्नपत्रिका आपल्या घरातून मागवत होतो, आई वडिलांना बऱ्याच ठिकाणी आशीर्वाद शब्द आपल्याकडून चुकलेला आहे. म्हणून आशीर्वाद हा शब्द हा अशुद्ध आहे आणि आशीर्वाद हा शब्द हा अचूक आहे, शुद्ध आहे. दिलगिरी हा शब्द अशुद्ध आहे आणि दिलगिरी हा शब्द मात्र शुद्ध आहे. आता याबरोबर आणखीन काय अशुद्ध शब्द शुद्ध शुद्ध आपण बघूया. शारीरिक हा अशुद्ध शब्द आहे. शारीरिक म्हणजे दीर्घ आणि ह्रस्व यांची गल्लत बऱ्याच वेळा आपल्याकडून शुद्ध अशुद्ध शब्द आपले. इतिहास हा अशुद्ध शब्द आहे. इतिहास हा शुद्ध असा शब्द आहे. निर्जर हा जो शब्द आहे तो बऱ्याच वेळा असा आपल्याकडून होण्याची शक्यता, परंतु निर्जर हा अशुद्ध शब्द आहे. उत्कृष्ट हा अशुद्ध शब्द आहे. उत्कृष्ट हा शुद्ध असा शब्द आहे. नीती हा अशुद्ध असा शब्द आहे. तर नीती दोन्ही ही दीर्घ आहे लक्षात. कनिष्ठ हा अशुद्ध असा शब्द आहे. तर कनिष्ठ हा शुद्ध असा शब्द आहे. कवडी चुंबक हा शब्द अशुद्ध आहे. तर कवडी चुंबक हा शुद्ध असा शब्द आहे. निर्जन हा अशुद्ध असा शब्द आहे. तर निर्जन हा
शुद्ध असा शब्द आहे. कीर्ती हा अशुद्ध असा शब्द आहे, तर कीर्ती हा शुद्ध असा शब्द आहे. नियुक्त हा अशुद्ध असा शब्द आहे, तर नियुक्त हा शुद्ध असा शब्द आहे. कुटिल हा अशुद्ध असा शब्द आहे, तर कुटिल अरसो आहे हा शुद्ध शब्द आहे. निष्कार परत मला फार शब्द अशुद्ध शब्द आहे, तर निष्कार हा शुद्ध शब्द आहे. कुकर्म हा अशुद्ध असा शब्द आहे, तर कुकर्म हा शुद्ध असा शब्द आहे. प्रार्थना तर नावच फार गेलेलं आहे, अशुद्ध असा शब्द आहे, प्रार्थना हा शुद्ध असा शब्द आहे. कृत्रिम हा अशुद्ध असा शब्द आहे, तर कृत्रिम हा शुद्ध असा शब्द आहे. असे अशुद्ध आणि शुद्ध शब्दांचे अनेक संग्रह आपल्याकडे असतील, आपण एकत्र ठेवावे, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये विचारणा किंवा स्वाध्याय सोडवताना, सराव करताना, प्रश्न संच सोडवताना अशा अनेक शब्दांची ओळख आपल्या प्रगत होईल. आणि आपल्या वर्गामध्ये अध्यापक करताना शिक्षकही अनेक शब्द आपल्याला बोलतात, आपल्याला सांगतात, समजून सांगतात, ते शब्द शुद्ध अशुद्ध याची ओळख प्रगत होईल. खेडूत हा अशुद्ध शब्द आहे, तर खेडूत हा दीर्घ आहे, शुद्ध शब्द आहे. प्रीती हा अशुद्ध शब्द आहे, प्रीती हा शुद्ध शब्द आहे. चिरंजीव हा अशुद्ध शब्द आहे, चिरंजीव हा अशुद्ध शब्द आहे. ब्राह्मण हा अशुद्ध शब्द आहे, परंतु ब्राह्मण हे अशा प्रकारे दोन प्रकार आहे, हे दोन्ही शुद्ध शब्द आहे. जर्जर आहे आणि हा अशुद्ध आहे, जर्जर हा शब्द आहे, हा बऱ्याच वेळा कसा काढला जातो, जर्जर हा शुद्ध शब्द आहे. जादूगार हा अशुद्ध असा शब्द आहे, तर जादूगार हा असा शब्द. भूपेंद्र हा अशुद्ध शब्द आहे, तर भूपेंद्र हा शुद्ध शब्द आहे. ज्योतिषी हा अशुद्ध असा शब्द आहे, तर ज्योतिषी हा शुद्ध असा शब्द आहे. मनस्थिती हा अशुद्ध शब्द आहे, तर मनस्थिती हा विसर्ग आलेला आहे, हा शुद्ध शब्द आहे. विशिष्ट हा अशुद्ध शब्द आहे, विशिष्ट बऱ्याच वेळा आपल्या वापरातला शब्द आहे, तो चुकतो आपल्याला. इष्ट आणि शिष्ट यामध्ये भिन्नच होती, तर विशिष्ट. औपचारिक हा अशुद्ध शब्द आहे, तर औपचारिक हा शुद्ध शब्द आहे. दुर्दशा हा अशुद्ध असा शब्द आहे, तर दुर्दशा हा शुद्ध शब्द आहे. प्रायचित्त हा अशुद्ध शब्द आहे, प्रायचित्त हा शुद्ध शब्द आहे. संस्कृती हा अशुद्ध असा शब्द आहे, संस्कृती हा शुद्ध असा शब्द आहे. कनिष्ठ हा अशुद्ध असा शब्द आहे, कनिष्ठ हा शुद्ध असा शब्द आहे. संशय हा अशुद्ध असा शब्द आहे, संशय हा शुद्ध असा शब्द आहे. अजून काही अशुद्ध शुद्ध शब्द आहे. संधी बऱ्याच वेळा आपल्याकडे वापरामध्ये शब्द आहे, परंतु हा अशुद्ध शब्द आहे, संधी हा शुद्ध शब्द आहे. सूर्योदय हा अशुद्ध असा शब्द आहे, तर सूर्योदय हा दीर्घ केलेला आहे, हा शुद्ध शब्द आहे. हत्ती हा अशुद्ध शब्द आहे, तर हत्ती हा शुद्ध शब्द आहे. म्हणून आपण दोनदा लिहिताना काळजी घेतली. हुकुम हा अशुद्ध शब्द आहे, तर हुकुम ह्रस्व आणि दीर्घ. क्षुद्र हा अशुद्ध शब्द आहे, तर क्षुद्र हा शुद्ध शब्द आहे. सिंह हा अशुद्ध शब्द आहे, तर सिंह हा शुद्ध शब्द आहे. तर हे असे काही नमुना दाखल आपण अशुद्ध आणि शुद्ध शब्द घेतलेले. यापेक्षाही अनेक प्रकारचे शुद्ध शब्द अशुद्ध शब्द आपण बघू शकतो. वेगवेगळ्या प्रश्न संचामध्ये, वेगवेगळ्या सराव संचामध्ये आपल्याकडे असतील, त्याचे आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला
समजायला कोणती अडचण येणार नाही. मित्रांनो, यानंतर आपण काही प्रश्न बघूया की ज्या प्रश्नांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे शब्द येतात. एक मात्र काळजीपूर्वक लक्षात घ्या की जेव्हा आपण पेपर सोडवतो, आपण जेव्हा स्वाध्याय तयारी करतो, पूर्ण तयारी, त्यावेळेला आपण जो प्रश्न नेमका आपल्याला काय विचारला तो प्रश्न आपण नीट समजून घेणं फार गरजेचे. प्रश्न एकदा आपल्याला समजला की मग त्याचं उत्तर आपल्याकडून बरोबर बऱ्याच वेळा येतं, फक्त आपला आत्मविश्वास कमी पडतो. म्हणून माझं तुम्हाला हे सुचणार आहे की आपण नेमका प्रश्न आपल्याला काय विचारलेला तो एकदा समजून घेतला म्हणजे आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. की पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळात आहे. त्यापैकी त्यांनी पहिला प्रश्न आहे उदाहरणार्थ की पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा 2020 साली आलेला आहे. की आता हे शब्द चांगला पैकी तुम्ही निरीक्षण करा की साहित्यिक, स्फूर्तिस्थान, वीरवृत्ती आणि द्वीपसर्ग हे चारही शब्द जर तुम्ही नीट बारकाईनं पाहिले, निरीक्षण केलं, अवलोकन केलं तर तुमच्या लक्षात येईल की साहित्यिक तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायचं, स्फूर्तिस्थान आणि वीरवृत्ती हे तीनही शब्द अशुद्ध आहे. चौथा शब्द द्वीपसर्ग हा शुद्ध आहे. म्हणून याचा पर्याय म्हणतो रंगवताना 4 नंबरचं पर्याय म्हणतो रंगवताना. आता हे आपण इथं म्हटलो पण आता म्हणजे तुम्हाला म्हणायचं की आपल्याला असा प्रश्न आल्यानंतर आपण आपली जबाबदारी अशी आहे आपण काळजीपूर्वक हे चारही शब्द बघावे नीट पाहावे. यातला शुद्ध कोणता शब्द इथे मला कोणता प्रश्न विचारलेला आहे, जर मला शुद्ध शब्द ओळखायला सांगितले तर या 4 पैकी मला शुद्ध शब्द कोणता आहे हा मला सांगायला पाहिजे. कारण इथे जर तुम्ही मला करतात आपल्या बरोबर जर आपण त्या शब्दांचं निरीक्षण अगोदर केलेलं असेल, ते शब्द आपल्याकडून बऱ्याच वेळा गेले असतील वापरामध्ये, स्फूर्ती स्थान शब्द कसा आहे, वीरवृत्ती कशी आहे, मग इथे हे तिन्ही शब्द अशुद्ध आहे. तर शुद्ध शब्द हा द्वीप समूह आहे किंवा 4 नंबर. दुसरा आहे की पुढील पैकी अशुद्ध शब्द कोणते. इथे पर्याय देण्याचे 2 अचूक पर्याय निवडा. आता इथे 2 अचूक पर्याय निवडायला सांगितले. काय शब्द आहे, स्मृती, परिवर्तन, दैन्यरहित, गुरुवर्य. आता जर 4 हे शब्द जे आहेत हे 4ही शब्दांपैकी कोणते तरी 2 शब्द आहेत, तर ते 2 शब्द कोणते आहेत, अशुद्ध आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला सरळ उत्तर द्यायला फार सोपं जातं पण असा उलटा प्रश्न जर वेगळा विचारला तर मात्र आपले बऱ्याच वेळा चूक होण्याची शक्यता असते. म्हणून आपण एक काळजी घेणं गरजेचे. मी आपल्याला वारंवार ते सांगतोय की कोणत्याही प्रकारे प्रश्न जर विचारला तो काळजीपूर्वक वाचा, शब्द काय आहेत ते काळजीपूर्वक वाचा, अजिबातही आपल्याकडून चूक होणार नाही. स्मृती, परिवर्तन, दैन्यरहित आणि गुरुवर्य यामध्ये जर तुम्ही चांगलं बारकाईने निरीक्षण केलं तर स्मृती बी आणि दैन्यरहित असे शुद्ध शब्द आहेत. परंतु आपल्याला विचारले अशुद्ध शब्द कोणते, म्हणून पहिला पर्याय जो आहे आणि तिसरा हे शुद्ध शब्द आहे आणि आपल्याला अशुद्ध शब्द विचारले हे 2 शब्द सोडून उरलेले जे आहेत ते. म्हणून पर्याय 1 आणि 3 ही आपली उत्तर आहे हे लक्षात घ्या. तिसरा प्रश्न विचारलेला आहे की पुढील पैकी शुद्ध शब्द ओळख. 4 शब्द आहे, मनस्थिती, पहा मगाशी आपल्या उदाहरणामध्ये मनस्थिती, 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 सगळे ह्रस्व आणि दीर्घ हे जर तुम्ही या 4ही शब्दांचे बारकाईने जर पाहिले तर आपल्या लक्षात येतं की मनस्थिती हा शब्द शुद्ध आहे. मग हा मनस्थिती शब्द दुसरा पर्याय क्रमांकामध्ये आहे. म्हणून दुसरं पर्याय क्रमांकाला आपण परतो रंगवायचं आहे म्हणजे आपलं उत्तर इथे बरोबर येईल. यानंतर सरावासाठी काही आणखीन काही प्रश्न आपल्याकडे आहेत. की पुढे लिहिलेल्या प्रत्येक प्रश्नातील अशुद्ध शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता आपल्याला सांगितलेले की शुद्ध शब्द असताना पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवाय. उदाहरणार्थ की श्रोतृवृंद, श्रोतृवंत,
सोतू वृद्ध मग नेमका या चार शब्दांपैकी कोणता शब्द शुद्ध आहे हे अनेक शब्द आपल्या नजरे घालून गेले ऐकले श्रवण केलं असतं तर आपल्याला खूप वेळा वाचनातूनही जर मी बायकाईने जर याचा विचार केला तर 3 नंबरचा जो श्रोतुवृद्ध हा शब्द आहे कारण श्रोतृवृद्ध येणार नाही श्रोतृवंद येणार नाही श्रोतृवृद्ध येणार नाही श्रोतृवृद्ध हा योग्य शब्द आहे शुद्ध शब्द आहे म्हणून 2-3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे द्वीपसमूह आहे द्वीपसमूह शब्द जरी एक असला परंतु तो वेगवेगळ्या प्रकारे आपला समूह दिसतो त्यामधून आपल्याला योग्य असा करायचा आहे. जर आपण नीट बारकाईने पाहिलं तर यामध्ये 4 नंबरचा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 द्वीप समूह बरोबर आहे म्हणून याच वर्तुळ आपण 4 नंबरचं पाहिजे. तिसरा प्रश्न आहे प्रतिष्ठापित प्रत्येक शब्दाचं चांगलं निरीक्षण करा. प्रतिष्ठापित आणि प्रतिष्ठापित ऱ्हस्व आणि दीर्घ जर आपण बारकाईनं लक्ष जर दिलं तर आपल्याला या शब्दांमधला शुद्ध शब्द ओळखायला अडचण जाणार नाही. आपण जर नीट पाहिलं गेलं तर इथं हा शब्द आपण पाहिला त्याची ऱ्हस्वदीर्घ पाहिली विषयाची पाहिली तिसऱ्याची काळजीपूर्वक पहा चौथ्या शब्दाचे काळजीपूर्वक जर पाहिले तर पहिला जो पर्याय प्रतिष्ठापित हा शुद्ध शब्द आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 वर्तुळ आपण बनवा. पुढचा प्रश्न आहे पुण्यतीर्थ पहिला शब्द पुण्यतीर्थ शब्द बारक आहे पुण्यतीर्थ आणि पुण्यतीर्थ मग ह्रस्वदीर्घ असणाऱ्या या शब्दांमध्ये आपल्याला जर बारकाईनं निरीक्षण केलं अवलोकन केलं पाहिलं तर या चारही शब्दांमध्ये पाहिल्यानंतर योग्य असणारा शुद्ध असणारा शब्द हा पर्याय क्रमांक 1 आहे पुण्यतीर्थ म्हणून याचं पर्याय क्रमांक 1 आपण वापरावं. पाचवा जो प्रश्न आपल्याला आहे अगणित आगणित परत चांगलं जर निरीक्षण केलं तर ऱ्हस्व दीर्घ आहे त्यापैकी अचूक नेमका कोणता आहे जर आपण तुम्ही चारही शब्दांचा जर विचार केला तर शुद्ध शब्द ओळखताना आपल्याला हा जो दुसरा पर्याय क्रमांक आहे करायचा आगळी हा शुद्ध शब्द आहे म्हणून दुसऱ्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपण राखवा. सहावा प्रश्न आहे की पृथक्करण 4 प्रकारचे शब्द आहेत यापैकी कोणता शब्द आपल्याला अचूक वाटतो शुद्ध वाटतो याचं जेव्हा आपण निरीक्षण बारकाईला जर करायला गेलो तर आपल्याला पहिला वाटतो तर हा वाटत नाहीये शुद्ध हा एक वाटत नाहीये. 3 नंबरचा जो पर्याय क्रमांक आहे पृथक्करण हा शब्द बरोबर आहे हा सुद्धा अशुद्ध शब्द आहे म्हणून हा 3 नंबरचा जो पर्याय करतो आपण राखवा. यानंतर आणखी सर्वासाठी प्रश्न आहे की पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील अशुद्ध शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ राखवा. मी आपल्याशी या अगोदर बोललो होय की प्रश्न आपण जर चांगला बारकाईने जर वाचला पाहिला पडताळून पाहिला तर आपल्याला चुकीचा सामना करावा लागणार नाही आपल्या उत्तरात चुकणार नाही आपले कमी होणार. इथे मला जर अशुद्ध शब्द चा पर्याय क्रमांक ओळखायचा आहे तर मग मी शुद्ध शब्द जरी ओळखला पण मग अशुद्ध शब्द मला ओळखायचा आहे शुद्ध शब्द ओळखायचा नाही. पहिला प्रश्नामध्ये आहे पहिला शब्द क्रिएटिव्ह तालीम तात्कालीन आणि क्रीडा. आता पहा हे चारही शब्द वेगवेगळे आहेत आणि यामध्ये अशुद्ध असणारा शब्द ओळखायचा मग
रेखीव हा शुद्ध शब्द आहे, तालीम हा सुद्धा शुद्ध शब्द आहे, क्रीडा हा शब्द सुद्धा शुद्ध आहे, म्हणजे अशुद्ध शब्द आहे तत्कालीन। म्हणून 3 नंबरचा पर्याय लिखून आपण रंगू शकतो। पुढचा दुसरा ज्वालादही परीक्षक भगीरथ मेघशा, 4 शब्द येतात। यामध्ये जर आपल्याला अशुद्ध शब्द राहायचे आहे, जर आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायला अडचण येत असेल, तर शुद्ध जर शब्द आपल्याला चांगला पैकी लक्षात येत असेल, तर परीक्षक हा शब्द शुद्ध बरोबर आहे, भगीरथ शब्द बरोबर आहे, मेघशा बरोबर आहे, ज्वालादही हा अशुद्ध शब्द आहे। म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 हे वर्तुळ आपण पाहू। तिसरा प्रश्न आहे, दोष 12 किमती कबूतर आकृष्ट, या तिसऱ्या पर्याय क्रमांकामध्ये आपण जेव्हा जातो निरीक्षण करतो, तर हा शब्द शुद्ध आहे। किमती हा जो शब्द आहे तो आपण कधी पाहिला, पुढचं कबूतर पाहिलेला कसं पाहिजे, किमती हा शब्द अशुद्ध आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तिसऱ्याचं उत्तर आहे, ते वर्तुळ आपण दाखवू। पुढचा जो प्रश्न आहे चौथा, की कळसूत्री खालून अस्तित्व चतुष्कोण, हे 4 प्रकारचा शब्द आपण पाहिजे। यापैकी आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे, मग कळसूत्री हा शब्द शुद्ध आहे, एक जर निरीक्षण केलं, खालून हा शब्द सुद्धा बरोबर आहे, 3 नंबरचं अस्तित्व हा शब्द नीट पाहिला आणि पुढे चतुष्कोण पाहिला, तर अशुद्ध शब्द हा अस्तित्व कसा आहे, म्हणून हा शब्द। 5वा क्रमांक आहे, की चतुरस्त्र अजस्त्र शस्त्र सहस्त्र, हे शब्द जर आपण चांगल्या पैकी जर पाहिले तर आपल्याला हे शब्द सगळे बरोबर वाटतात, आणि 4 क्रमांकाला असणारा हा जो सहस्त्र जो शब्द आहे हा अशुद्ध आहे, म्हणून आपण वर्तुळ क्रमांक 4 रंगवावं, हे त्याचं उत्तर आहे। यानंतर सरावासाठी पुढील प्रश्नांच्या पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात एक शुद्ध शब्द असणार पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपण पाहा। परत 4 प्रकारचे शब्द आहेत, शब्दाचं चांगल्यापैकी निरीक्षण करा। अनुकूलता मध्यम वर्गीय यशोगिनी पीडित, असे हे 4 शब्द आहेत। या 4 शब्दांपैकी आकांक्षा आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचे, मग शुद्ध शब्द जर आपण इथे ओळखायला गेलो तर हा अनुकूलता अशुद्ध आहे, मध्यमवर्गीय अशुद्ध आहे, यशोगिनी आपण जवळजवळ येतो तेव्हा यशोगिनी हा शब्द शुद्ध आहे, हा पुढचा प्रश्न तर नाही, तो अशुद्ध शब्द आहे, मग 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे। दुसरा प्रकारचा जो प्रश्न आहे, हळूहळू आपण नियम पाहिला होता, की दुसरा आणि चौथा अक्षर वाहिन अंतकरण वक्तृत्व, हे 4ही शब्द जर आपण नीट बांधायला पाहिजे, तर आपल्याला वक्तृत्व हा शब्द तर बऱ्याच वेळा आपल्याला चुकतोय, म्हणून शुद्ध शब्द लग्नात होते, आपण जर नीट निरीक्षण केलं तर हा अशुद्ध शब्द आहे, वाघिन सुद्धा अशुद्ध शब्द आहे, अंतकरण हा जो शब्द आहे तो मात्र शुद्ध आहे, हा शब्द आहे, त्यामुळे अंतकरण हा शुद्ध शब्द। तिसरा प्रकारचा प्रश्न आहे, पिचुळ सूर्यफुल तीक्ष्ण आणि क्रीडांगण, हे 4 असे शब्द आहेत, त्या 4 शब्दांमध्ये आपण जर पाहिले तर पिचुळ हे अशुद्ध शब्द आहे, सूर्यफुल हा अशुद्ध शब्द आहे, तीक्ष्ण हा शब्द अशुद्ध शब्द आहे, आणि क्रीडांगण हा मात्र शुद्ध असा शब्द आहे। 4वा प्रश्न आहे, की भूमिका तपशील स्तंभित अद्भुत, 4 प्रकारचे शब्द आहेत, यामध्ये भूमिका शब्द अशब्द आहे, तपशील शब्द जर आपण चांगला निरीक्षण केलं तर तो शुद्ध शब्द आहे, स्तंभित हा अशुद्ध आहे, अद्भुत अशुद्ध आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे 4च उत्तर आहे, याचा क्रम आहे। पुढचा प्रश्न आहे, आगम्य साहित्यिक भूबेहू भूमिगत, यापूर्वी साहित्यिक हा शब्द आपल्याला योग्य नाव, या 4 पैकी आपल्याला जर योग्य शब्द शोधायचा आहे
तेव्हा आगमन हा शब्द पाहिला, निरीक्षण केलं तर हा अशुद्ध आहे. साहित्यिक हा शब्द जरी आपण पाहिला तरी अशुद्ध आहे. उभयभूत हा शब्द अशुद्ध आहे आणि म्हणून भूमिगत हा चार नंबरला पर्याय क्रमांक जो आहे तो मात्र शुद्ध आहे. म्हणून चार नंबरचा पर्याय क्रमांक हा बरोबर आहे, त्याला आपण म्हणतो रंगवायचे. त्यानंतर प्रश्न 14 आहे की पुढील प्रश्नांच्या योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंग. मग जर काय झाले का किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव आपल्या धोरण 12 प्रश्न आहे. म्हणजे प्रश्नपत्रिके म्हणजे कोणत्याही प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले तरी आपल्याला शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द ओळखण्यामध्ये अडचण येणार नाही. पुढे दिलेल्या शब्दातील किती शब्द शुद्ध आहेत, आपल्याला जर शुद्ध आणि अशुद्ध शब्द जर चांगल्या पैकी कळले असतील, अवगत झाले असतील, तर अशा प्रकारचे किती शब्द दिले तर ते आपण चांगल्या पैकी निरीक्षण करून बारकाईने पाहिजे आणि या मधला शुद्ध आणि अशुद्ध शब्द कोणते हे लक्षात घ्यायचे आणि त्याप्रमाणे याचं उत्तर द्यायचं. इथे जर आपल्याला विचारलं की किती शब्द शुद्ध आहे तर म्हणजे पहा, उज्ज्वल, सुशीला, विषाद, दुर्वा, अध्यात्मी, गतिमान आणि शुश्रूषा असे हे एवढे शब्द आहेत. हे सगळे शब्द जर आपण या शब्दापासून नीट चांगली सुरुवात केली आणि एक एक शब्द जर वापरलं आणि आपल्या मनाशी ठरवलं की हा शब्द आहे, हा शब्द आहे, हा शब्द आहे असं केलं त्याची मी केली तर पर्याय दिलेले 3, 4, 2 आणि 5. मग जर बारकाईनं जर आपण चांगलं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की यामध्ये चार शब्द हे शुद्ध आहे आणि मग हे चार शब्द याच सभेला पक्षश्रेष्ठी आवर्जून उपस्थित राहिलेले होते. या वाक्यामध्ये शुद्ध लेखनाच्या किती चुका झाल्या आहेत. मग आता हे सभेला पक्षश्रेष्ठी आवर्जून उपस्थित राहिलेले होते हे वाक्य जे आहे हे वाक्य जर नीट पाहिलं बारकाईने निरीक्षण केलं तर एक एक शब्द जर आपण लक्षात घेतला तर त्यामध्ये किती चुका झाल्या आहेत शब्द लेखनाच्या असं विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक दिले 2, त्यानंतर 3, 4 आणि 5. मग हे सगळ्या शब्दांना आपण बारकाईने जर निरीक्षण केलं तर आपल्याला इथे चार चुका आढळतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे असं उत्तर आहे लक्षात. पुढे प्रश्न आहे की पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता. उपजीविका, उपजीविका, उपजीविका आणि उपजीविका. आता एकच शब्द आहे परंतु तो चार प्रकारे ह्रस्व दीर्घाबाबत विचारलेला आहे. म्हणून आपण त्या अशा वेळेला सगळ्या शब्दांचं बारकाईने निरीक्षण करायचे आणि यापैकी कोणता शब्द बरोबर आहे हा जर आपण विचार करायला गेलो तर 2 नंबरचा जो उपजीविका हा जो शब्द आहे हा शुद्ध शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपण थांबायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी अशुद्ध शब्द तुम्ही ओळखा. पहिला शब्द आहे नदी की भगिनी मंडळ, वायुपुत्र आणि पृथ्वी. मग हे जे चार शब्द आहे त्या चार शब्दांपैकी जर आपण नीट निरीक्षण केलं बारकाईने तर अशुद्ध शब्दावर काय त्या लक्षात घ्या. मग नदी तीर हा तर शुद्ध शब्द आहे. भगिनी मंडळ या शब्दाकडे आलो तर मात्र नक्कीच हा भगिनी मंडळ शब्द अशुद्ध आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याच उत्तर आहे. त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 2 ला वर्तन करू शकतो. 5वा प्रश्न आहे शुद्ध शब्द ओळखा. मुळू मुळू, परीक्षा, बलिष्ठ, कोट्याधीश या चारही शब्दांचं जर नीट निरीक्षण केलं तर शुद्ध शब्द जर मुळू मुळू जर आपण पाहिलं होतो की जे दुसरा आणि तिसरा दीर्घ असतात आणि परीक्षा बाबत तर परीक्षा आपण मगाशा आकारणी शब्दाबद्दल दिलेला आहे तर इथे शुद्ध शब्द हा परीक्षा आहे. म्हणून 2 नंबरचा जो पर्याय क्रमांक आहे परीक्षा याचं वर्तुळ आपण रंगवणं अपेक्षित आहे म्हणजे हा शुद्ध शब्द आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे की पुढील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचे 2 पर्याय आहेत आणि हे 2 पर्याय ओळखून त्यांचा पर्याय क्रमांक आपल्याला सांगायचा. म्हणजे काय विचारले पहिला प्रश्न की पुढील पैकी शुद्ध शब्द असणारे 2 पर्याय निवडा. मग आता शक्तिमान हा पहिला शब्द आहे
यथामती तालीम नी कृष्ण मी एक चार असे शब्द आहेत पण या चार पैकी मात्र आपल्याला फक्त आता दोन पर्याय पाहिजे दोन शुद्ध शब्द पाहिजे हे दोन शब्द सुद्धा पाहिजे असेल तर आपल्याला शक्तिमान हा शब्द पहिल्यांदा पाहिला तर हा शब्द शुद्ध आहे यथामती हा जो शब्द आहे तो मात्र शुद्ध आहे तालीम हा जो शब्द आहे तो मात्र शुद्ध आहे म्हणून दोन नंबरचा आणि तीन नंबरचा पर्याय नंबर क्रमांक आपण बरोबर आहे म्हणून याचं उत्तर आपण देऊ शकतो हे दोन्ही पर्याय क्रमांक तो पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे की पुढील पैकी अशुद्ध शब्द असणारे दोन पर्याय एक आहे बघून बारीक सारीक भीषण कृती पत्रिका हे ते बरेचसे शब्द आपल्याला दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो आणि म्हणून इथे अशुद्ध असणारे शब्द आहेत म्हणून रुग्ण हाच पहिला शब्द अशुद्ध आहे बारीक सारीक हा शब्द बरोबर आहे कृतीपत्रिका हा शब्द अशुद्ध आहे म्हणून रुग्ण आणि कृतीपत्रिका म्हणजे एक नंबरचा पर्याय आणि चार नंबरचा पर्याय हे दोन शब्द अशुद्ध आहेत म्हणून हे त्यांचं वर्तुळ आपण म्हणतो एक आणि चार पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी शुद्ध शब्द असणारे दोन पर्याय कोणता त्यामध्ये पहिला आहे की गुबी अधिकरण लवलक्षिक वैयक्तिक यामध्ये शुद्ध असणारे शब्दाचा जर विचार करायला गेलो निरीक्षण जर बारकाईने आपण केलं तर गुबगुबीत हा शब्द शुद्ध आहे अधिकरण हा शब्द अशुद्ध आहे लवचिक तिसऱ्या शब्दाला तर आपण लक्षात येतो की तो बरोबर आहे शुद्ध आहे म्हणून एक नंबरचा पर्याय क्रमांक गुबीत आणि तीन नंबरचा पर्याय क्रमांक लवचिक हे शुद्ध शब्द आहे अशा प्रकारे त्याचं वर्तुळ आपण नोंदू शकतो मित्रांनो हे अशा प्रकारे या जी वेगवेगळी मराठी भाषेमध्ये जी शुद्ध आणि अशुद्ध जे शब्द आहेत या शुद्ध अशुद्ध शब्दांचा वापर आपल्या लेखनामध्ये करताना आपल्याला पेपर सोडवताना सराव करताना स्वाध्याय सोडवताना आपल्याकडून ज्या चुका होतात त्या चुका होणार नाही यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सरावांची गरज आहे शुद्ध लेखनाचं पालन आपण जर केलं तर यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि म्हणून जे शब्द आपण वापरतो त्या शब्दांच्या लेखनामध्ये अशुद्धता असणार नाही याची चांगल्यापैकी काळजी आपण घेणं आवश्यक आहे मगाशी याच्या अगोदर मी आपल्याला जी काही कारणं सांगितली ती कारण लक्षात ठेवून आपल्याकडून शुद्ध आणि अशुद्ध शब्द कसे अचूक राहतील आणि पेपरमध्ये सोडवताना आपले त्याचे गुण कमी होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे विविध आपल्याकडे जे स्रोत आहेत आपल्या ज्या सराव संख्या आहे आपल्या प्रश्नपत्रिका आहेत या सगळ्या स्रोतांमधून आपण या सगळ्या अशा शब्दांची शुद्ध आणि अशुद्ध शब्दांची यादी करायची ती यादी मोठी झाली तरी चालेल पण मधून मधून हे सगळे शब्द आपण अवगत करावेत पहावे निरीक्षण करावे आणि मग बरोबर आपल्याला कळेल की यामधून शुद्ध शब्द कोणता अशुद्ध शब्द कोणता मग यामध्ये कोणत्याही पद्धतीचे प्रश्न जरी आपल्याला आले तरी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि ती अडचण जर यायची नसेल तर मात्र मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांची ओळख असणं फार गरजेचं आहे आणि ही ओळख आपल्याला आपल्या वाचनातून मोठ्या प्रमाणात होणार आहे आपल्याला आपल्या निरीक्षणामधून मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्यासाठी मराठी मधलं जे लेखन आहे हे मी आपल्या अगोदर बोललो की ते काही नियमांनी निश्चित केलेलं असतं तेव्हा आपण वाचणारे आहे लिहिणारे आहे हे सगळे ऐकणारे आहे आपण बोलणारे आहेत तेव्हा या सर्वांकरताना आपण सर्वांनी याची चांगली काळजी घेतली पाहिजे अशी जर काळजी घेतली तर आपली मराठी भाषा तिचा विकास होण्यासाठी उपकारक ठरण्यामध्ये तुमची आणि माझी भूमिका ही योग्य असेल म्हणून आपण मराठी भाषेचा अशा शुद्ध अशुद्ध शब्दांचा ओळख करताना चांगल्यापैकी वापर करावा आपलं लेखन हे बिनचुकच व्हायला पाहिजे साधं आपलं नाव आहे आपलं पूर्ण नाव आहे आपण आपलं पूर्ण नाव जरी आपण लिहिलं तर बऱ्याच वेळा आपल्याला पूर्ण नावामध्ये सुद्धा खूप चुका होतात आपल्या स्वतःच्या नाव आपल्या शाळेचं नाव पूर्ण जरी लिहिलं तर त्यामध्ये रस्व आणि दीर्घाच्या बऱ्याच वेळा चुका होतात म्हणून या गोष्टी आपण बारकाईनं पाळणं अतिशय आवश्यक आहे हे शुद्ध शब्द त्या शब्दांचं सामान्य रूप याबाबतही आपण काळजी घेतली पाहिजे
आणि हे सगळं करताना आपल्याला ज्या ज्या वेळेला अशी शंका येईल त्या त्या वेळेला आपले शाळेमध्ये असणारे विशेष शिक्षक, आपले मार्गदर्शक, आपले आई वडील आणि यांच्याबरोबर आपण चर्चा करून आपल्या येणाऱ्या ज्या शंका अडथळा आहे त्या अडथळांवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही वेळेला आपल्याला संदर्भ साहित्याचा आधार घ्यावा लागेल, तो संदर्भ साहित्याचा आधार घेऊन आपल्या या ज्या सगळ्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न आपण प्रामाणिकपणे केला पाहिजे. आणि म्हणून मराठी भाषेचा हा अभिमानाचा विषय आहे आणि आपली भाषा बोलताना, आपली मराठी भाषा लिहिताना त्यामध्ये उत्सुकपणा हा असलाच पाहिजे. आणि यासाठी शुद्ध लेखनाच्या काही नियमांचा सुद्धा आपण अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. शुद्ध लेखन हा एक वेगळा विषय न मांडता तो आपल्या अभ्यासाचा, तो आपल्या व्याकरणाचा, तो आपल्यामधल्या बदलाचा भाग आहे असं आपण समजूया. आणि यानंतर शुद्ध शब्द हेच माझ्याकडून जास्त प्रमाणामध्ये असेल, अशुद्ध शब्द हे माझ्याकडून लिहिले जाणार नाही, बोलले जाणार नाही याची काळजी आपण या निमित्तानं घेऊया. व्याकरणाचा जरी तो भाग असला तरी आपण जेव्हा लिहितो त्या लिहिताना आपणच लिहिलेलं शुद्ध लेखन हे आपणच जर परत तपासायला लागलो तर ज्यातून आपण ते शुद्ध लेखन लिहिलं असे ते जे वाक्य आहे ते आपल्या समोर ठेवावे आणि आपण आपले शुद्ध लेखन तपासावं. आणि जेवढे शब्द आपले चुकलेले आहेत, जे शुद्ध शब्द आपल्याकडून आलेले नाहीये त्यांनी काम परत अवलेखन करावं, ते परत परत लिहावे, उजळणी करावी, म्हणजे परत परत आपल्याकडून त्या शब्दांच्या चुका होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी. म्हणून शब्दांचं शुद्ध स्वरूप, शब्दांचं अशुद्ध स्वरूप हे आपण चांगलं बारकाईने निरीक्षण करावं. व्याकरणातल्या नियमांना अनुसरून केलेलं हे आपलं शुद्ध लेखन आहे. हे शुद्ध लेखन अचूकच असलं पाहिजे, कोणत्याही प्रकारे त्यामध्ये चुका असता कामा नाही. हे जे नियम आहेत या नियमामध्ये ऱ्हस्व आहे, दीर्घत्व आहे, अनुस्वार आहे, त्याबाबतचे आपण काही नियम खूप पाहिले. म्हणून ही भाषा आपली प्रवाही आहे, त्यामुळे आपल्याला बदल जे जे बदल आपल्याला मराठी साहित्य महामंडळ सुचवेल त्याच्या सूचनेप्रमाणे आपण आपल्या भूमिकेमध्ये बदल करणं आवश्यक आहे. कारण भाषा सतत बदलणारी आहे, नवनवीन बदल होत असतात. या सगळ्या बदलांना आपण सगळेजण चांगल्यापैकी सामोरे जाऊया आणि आपण या 8वीच्या घातलेल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला एक चांगला विद्यार्थी म्हणून कोणत्याही प्रकारे आपले गुण मराठी भाषेमध्ये कमी होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करूया. त्यासाठी आपल्याकडे अशी मोठी यादी होणं आवश्यक आहे, शुद्ध आणि अशुद्ध समोरासमोर असेही शब्द आपण लिहावे. आणि असे शब्दांची संख्या खूप झाली तर चांगलं राहील. त्यातून आणि हे शब्द मधून मधून पटकावून पाहावे, वाचावे, चांगलं निरीक्षण करावं, त्याचा सराव केला तरी चालेल. आणि या निमित्तानं मग अनेक शब्द हे आपल्या हाताखालून जाते, नजरेखालून जाते, आपल्याकडून वाचले जाते, आपल्या निरीक्षणातून ते त्यातले शुद्ध अशुद्ध शब्द नेमके कोणते आहेत हे याची पडताळणी आपल्याला करता येईल. म्हणजे पेपरमध्ये होणारा चुका या आपल्याकडून कोणत्याही प्रकारे होणार नाही याबाबत आपण चांगल्यापैकी काळजी करूया. याबाबत आपल्याशी या सगळ्या घटकाच्या संदर्भाने मी आपल्याशी जे हिंदूच केलं, आपल्याला काही वेगवेगळे मार्ग सांगण्याचा प्रयत्न केला, चुका कोणत्या पद्धतीनं टाळता येईल आणि शुद्ध आणि अशुद्ध शब्द याबाबत आपलं गुणदान होताना आपल्याला कमी गुण मिळणार नाही त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती सांगण्याचा प्रयत्न केला, तो आपण सगळेजणांनी समजून घेतला. म्हणून किमान याबाबत आता उशीर न करता, परीक्षा जरी अंतरावर आहे, आता विचार न करता आतापासून त्याबाबत आपण प्रयत्न करूया एवढं बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद.